या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या 23 महाविद्यालयातल्या 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून झालं. यावेळी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, प्राध्यापक तुकाराम टाकळे, स्पर्धा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम उपस्थित होते. स्पर्धेतल्या सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, शिवचरित्र, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक एस एन पाटील, पी जे कांबळे यांनी काम पाहिलं. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिंधुरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जयेंद्र परुळेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर किरण गुर्जर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर जयेंद्र परुळेकर, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, परीक्षक प्राध्यापक एस एन पाटील, पी जे कांबळे, प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे आदींनी आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेचं संयोजन आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांनी केलं. आभार प्रदर्शन डॉक्टर तुकाराम टाकळे यांनी केलं. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक युवराज महालिंगे, प्राध्यापक अनिल मोहिते, लक्ष्मण राठोड, भक्ती राणे, भक्ती बांदिवडेकर, कृष्णा पाटील, ऋषिकेश परब यांनी विशेष प्रयत्न केले. राजा दळवी, कोकण नाव कणकवली.